नमस्कार मित्रांनो, ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेसबद्दल एक अपडेट आलेली आहे. 29 तारखेपर्यंत आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचा ग्रेव्हियन्स ॲड करायचा आहे. तर याच ग्रेव्हियन्स संदर्भात ही अपडेट आली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नोटिफिकेशन रिगार्डिंग ग्रेव्हियन्स सबमिशन हे एक आले आहे. व त्याचबरोबर इम्पॉर्टंट लिंक्समध्ये हाऊ टू ॲड ग्रेव्हियन्स, ग्रेव्हियन्स कसा ॲड करावा यावर त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी नोटिफिकेशन रिगार्डिंग ग्रेव्हियन्स सबमिशनमध्ये काय आहे हे आपण पाहूयात. मित्रांनो, या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी अशा पद्धतीने एक PDF दिली आहे व त्यामध्ये त्यांनी काही मार्गदर्शन तत्त्व दिली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ग्रेव्हियन्स आपल्याला कधीपर्यंत ॲक्सेप्ट केले जातील हे सांगितले आहे. 29/11/2021 सबमिट केले जातील. तर मित्रांनो, त्यांनी कशा पद्धतीने ग्रेव्हियन्स सबमिट करायचे आहेत हे देखील या ठिकाणी सांगितले आहे. त्याचा व्हिडिओ देखील विद्यार्थी पाहू शकतो. मित्रांनो, त्यानंतर या ठिकाणी ग्रेव्हियन्स ॲड करत असताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव हे करेक्ट असले पाहिजे, मग त्याचे नाव हे डोमिसाईल किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेटनुसार असले पाहिजे. डेट ऑफ बर्थ मित्रांनो तुमच्या कॉलेज सर्टिफिकेटवर मेन्शन असणं गरजेचेच आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जी कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ आहे तीच त्या ठिकाणी टाकलेली पाहिजे. मित्रांनो, डोमिसाईल सर्टिफिकेटबद्दल त्यांनी तुमचं बर्थ प्लेस मेन्शन असणं गरजेचं आहे असे सांगितलेले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचं SSC आणि HSC याचे जे मार्क्स आहेत ते तुमच्या SSC आणि HSCच्या मार्कशीटवर जेवढे आहेत तेवढेच तुम्ही त्या ठिकाणी टाकले पाहिजेत व व्यवस्थित अपलोड केलं पाहिजे. मित्रांनो, त्याचबरोबर लिव्हिंग सर्टिफिकेटबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. तर या लिव्हिंग सर्टिफिकेटबद्दल भरपूर विद्यार्थी LC अपलोड करत असताना, काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे तर त्या कॉलेजचा LC अपलोड करतायत, किंवा काही जण 10वीचा अपलोड करतायत. तर मित्रांनो, तुमचा 12वीचा LC या ठिकाणी अपलोड करायचा आहे. मित्रांनो, त्याचबरोबर त्यांनी जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड केले नाहीत, रिझर्वेशनसाठी असणारे इतर डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना 200 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अदर रिझर्वेशनबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. तर अदर रिझर्वेशनचे डॉक्युमेंट देखील तुम्हाला क्लिअर असायला हवे. थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर PAPचा जर फायदा घ्यायचा असेल तर PAPचे सर्टिफिकेट हे स्वतः विद्यार्थ्याच्या नावावर असणे गरजेचे आहे. मित्रांनो, त्याचबरोबर 7/12 एक्स्ट्रॅक्टबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. मित्रांनो, 7/12 हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन काढलेला चालेल, पण ऑनलाईन असलेला जो 7/12 आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी 15 रुपयाचे पेमेंट केलेले पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस शासनाला महसूल देताल त्याचवेळेस तो 7/12 तुम्हाला शासकीय कामासाठी वापरता येईल. तुम्हाला ऑनलाईन काढण्यात अडचण येत असेल तर मित्रांनो, अशावेळी तुम्ही ऑफलाईन 7/12 तलाठ्याकडून काढून आणावा, त्यावर तलाठ्याची सही व शिक्का पाहिजे. मित्रांनो, काही विद्यार्थी फॉर व्ह्यू ओनली असा लिहिलेला 7/12 अपलोड करत आहेत, त्यामुळे त्यांचं फॉर्म रिजेक्ट होत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, Appendix E जे आहे, हे Appendix E विद्यार्थ्यांनी जशा पद्धतीने प्रॉस्पेक्टवर दिलेलं आहे किंवा इन्फॉर्मेशन ब्राउचरवर दिलेलं आहे अशाच पद्धतीने अपलोड केले पाहिजे. मित्रांनो, हे सर्व नियम वगैरे आहेत. मित्रांनो, याचबरोबर आता काही विद्यार्थी विचारत आहेत की ग्रेव्हियन्स कशा पद्धतीने ॲड करायचे. मित्रांनो, आपण याआधी आपल्या व्हिडिओमधून देखील सांगितलं आहे, पण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हाऊ टू ॲड ग्रेव्हियन्स या लिंकवर जर टच केले तर तुम्ही डायरेक्ट यूट्यूबवर रिडायरेक्ट होत आहेत आणि त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ देखील चालू होईल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने कसे आपण ग्रेव्हियन्स वगैरे ॲड करू शकतो. या ठिकाणी त्यांनी एक माहितीपर व्हिडिओ देखील दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हे इंग्लिशमधील ग्रेव्हियन्स समजायला अवघड जात असेल तर तुम्ही डायरेक्ट गुगल लेन्स करून ट्रान्सलेट करावे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये देखील पाहायला मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, अशाच ॲग्री अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.